नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात अंकुश हंबर्डे पाटील संपादित बुलेटिन काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. फ्रान्समध्ये महिलांच्या पेहराव स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. फ्रान्सच्या सेंट मेरीला समुद्र किनाऱ्यावर मागील आठवड्यात 3 महिला अर्धनग्न अवस्थेत सूर्यकिरणाच्या प्रकाशात बसल्यानंतर पोलिसांनी त्यांना कपडे घालण्यास सांगितलं. महिलांनी पोलिसांना विरोध केल्यानंतर या महिलांच्या समर्थनात हजारो लोक उभे राहिले आणि फ्रान्समध्ये हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा म्हणून चर्चेस आला. शेवटी या वादावर पडदा टाकण्यासाठी फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी आपण महिलांच्या बाजूने असल्याचं सांगितलं. तसंच हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा असून कोणीही जबरदस्ती करू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. हरियाणातील हिसार येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिता कुंडू यांना तेंजिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड पुरस्कार घोषित झाला आहे. त्या माउंट एव्हरेस्टच्या चीन आणि नेपाळ बाजूने चढाई करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 वेळा एव्हरेस्ट सर केला आहे. तेंजिंग नोर्गे हा ॲडव्हेंचरसाठीचा भारतातील एक मानाचा पुरस्कार आहे. लॉकडाऊन काळात बँकांनी कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज वसूल करण्याच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. 31 ऑगस्ट रोजी मुदत संपणाऱ्या कर्जाच्या परतफेडीवर स्थगिती देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला 1 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं आहे. सरकार RBIच्या मागे लपून राहू शकत नाही असंही कोर्टाने सुनावलं आहे. विविध राज्यात असलेल्या टोलनाक्यांवर सवलत हवी असल्यास फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंबंधी नुकतीच एक अधिसूचना काढली आहे. वाहनधारकांना कुठल्याही टोलनाक्यावर कोणत्याही प्रकारची सवलत मिळवण्यासाठी फास्टॅग बंधनकारक राहील असं अधिसूचनेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची JEE तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा निर्धारित तारखेला होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ केली असून JEE मेन्सची परीक्षा 8 ऐवजी 12 टप्प्यात होणार आहे. तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींशी वाद हे आता एक समीकरण झालं आहे. नागपूर महापालिकेत आयुक्तपदी गेल्यावर मुंढेंनी त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने कामाला सुरुवात केली होती, पण तिथेही त्यांना नगरसेवकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नगरसेवक होते. परिणामी शासनाने तुकाराम मुंढेंची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिव पदावर बदली केली आहे. महाड इमारत दुर्घटनेतील मदत आणि बचाव कार्य 40 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण झाले. यात 4 वर्षाचा चिमुकला व 65 वर्षाच्या आजींना SDRFच्या पथकाने सुखरूप बाहेर काढलं आहे. ढिगाऱ्यात अडकलेले अन्य 17 जण या अपघातात मृत्युमुखी पडले असून 9 जण जखमी झाल्याची माहिती रायगड प्रशासनाने दिली आहे. टाळेबंदीमुळे समाजातील प्रत्येक घटकाची होरपळ होत आहे, त्यामध्ये निराधारांचा सुद्धा समावेश आहे. या निराधारांचं जुलै व ऑगस्ट महिन्याचं मानधन रखडलं आहे. परिणामी अकोला जिल्ह्यातील 30,000 निराधारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. निराधारांना पेन्शन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसून शासनाकडून निधी उपलब्ध होताच संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी माहिती प्रभारी अधिकारी मीरा पागोरे यांनी दिली आहे. परीक्षा न झाल्यामुळे परीक्षा शुल्क परत करावं व पुढील वर्षीच्या शैक्षणिक फीमध्ये 30% कपात करावी या मागणीसाठी अभाविपच्या धुळे कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट मागितली होती. मात्र भेट नाकारल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची कार अडविणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचवेळी एका कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर एक पोलीस पंच मारतानाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर भाजपाने राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील कोविशिल्ड ही लस धनकवडी येथील भारती विद्यापीठ रुग्णालयात पहिल्या स्वयंस्फूर्त व्यक्तीला देण्यात आली. भारतात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लसीची चाचणी होत आहे. परदेशात पहिली ट्रायल झाल्यानंतर भारतात कोविशिल्ड चाचणीचा हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. पुन्हा भेटू सकाळी 9 वाजता मुड मॉर्निंग दुनियामध्ये. नियमित ऐका मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.